भंडारदरा जलाशय संरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारे त्रुटी राहू नये त्यासाठी आमचं लक्ष असून लवकरच पोलिसांची संख्या वाढवण्यात येईल। मात्र जिल्ह्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून राज्य सरकारकडे 500 पोलीस कर्मचारी मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असं सांगतानाच भंडारदरा जलाशयाचं संरक्षण करणं हे पोलीस विभागाचं आद्य कर्तव्य असून त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही असं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राजूर येथे बोलताना दिलं। राजूर पोलीस स्टेशनच्या तपासणीसाठी नाशिक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील राजूर येथे आले होते। राजूर पोलिसांनी सलामी देऊन पाटील यांचं स्वागत केलं तर अकोले पत्रकार संघानं जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं। याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांनी राजूर पोलीस स्टेशनचा अहवाल सादर केला। याप्रसंगी पत्रकारांनी भंडारदरा जलाशयाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना भंडारदरा जलाशयावर येणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांचं लक्ष असून यापुढे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली। हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। केंद्र आणि राज्य तपासणी विभागांनी काही त्रुट्या राहिल्या आहेत याबाबतचा अहवाल दिला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। राजूर पोलीस स्टेशनबाबत अनेक गैरसमज होते, मात्र नितीन पाटील आणि नरेंद्र सावळे यांनी पोलीस स्टेशनची प्रतिमा सुधारली आहे, त्यामुळे राजूर पोलीस स्टेशन राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून आपले अस्तित्व सिद्ध करू शकले याचा आम्हाला अभिमान आहे। तर जिल्ह्यामध्ये 6300 पोलिसांची आवश्यकता असून 3200 पोलीस कर्मचारी काम करत आहेत। राज्य सरकारकडे कर्मचारी मिळावेत यासाठी प्रस्ताव दिला असून तो मिळाला की भंडारदरा राजूर येथे पोलीस कर्मचारी देता येतील। यावेळी पोलिसांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या तर समाजाचे पाठबळ मिळाले तर पोलिसांना अधिक चांगले काम करता येते, त्याचं उदाहरण म्हणजे राजूर पोलीस स्टेशन आहे असंही ते याप्रसंगी म्हणाले। कमी संख्या आहे याला याच्यामध्ये धरणावर, तर ती संख्या प्लीज वाढून द्यावी। आणि राजूर पोलीस स्टेशन साहेब 79 गाव आहेत या भागामध्ये, तर आमचं पोलीस स्टॉफ सुद्धा थोडा कमी आहे, त्याबाबत सुद्धा साहेब तुम्ही सगळीकडेच परिस्थिती देशे कोपरगाव शहरला मी ज्याला सांगत होते 32 लोक आहे हो सर, त्या मधल्या इकडे 24 क्राईम वाईज कोपरगाव शहर आणि याच्यामध्ये 8-10 पण फरक याच्याबरोबर जिल्ह्यातल्या बाकीची जी पोलीस स्टेशन आहे सर श्रीरामपूर असेल मनुष्यबळ या जिल्ह्यामध्ये खूपच कमी आहे। आम्ही 500 मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे, पीजी साहेबांनी अप्रूव्ह केलेला आहे हो सर, पालकमंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्यामध्ये अनुमोदन आणि मदत केली आहे, तर मला वाटतं निश्चितच थोडं मनुष्यबळ वाढून मिळेल। कारण आपल्या बरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रफळाच्या मानाने लोकसंख्येच्या मानाने आणि गुन्ह्याच्या प्रमाणाच्या मानाने मनुष्यबळ सगळ्यात कमी, म्हणजे साधारण इतर ठिकाणी 1000 लोकांच्या मागे एक पोलीस आहे, त्याकडे जवळजवळ 1400 लोकांच्या मागे गुन्ह्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे जवळजवळ सरासरी पर मनुष्यबळ साधारण 5 गुन्ह्याच्या आसपास, जे इतर जिल्ह्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 2-3-4 आसपास आहे, 4 वरती कुठेच नाही आहे, 5 वरती। आणि तिसरं म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळाला 100 स्क्वेअर किलोमीटरला आम्ही पोलीस काढतो, ती सुद्धा आपल्याकडे सगळ्यात कमी आहे। या तिन्ही कारणास्तव आणि याच्याबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबा भंडारदरा असेल किंवा शनी शिंगणापूर असेल अष्टविनायक देवस्थान आहे, बळी आहे, बरीच मोठी देवस्थान आहे, तिथे सुद्धा येणाऱ्या नागरिकांची आणि किरदाड जास्त असल्यामुळे पोलिसांची संख्या अतिरिक्त लागते आपल्याकडे। या व्यतिरिक्त जिल्हा सुद्धा तसा थोडस इतर मानाने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा संवेदनशील आहे, विशेष लक्ष द्यावं लागतं असं नाही की बाकी मौज मजा पर्यटन सगळ्या गोष्टी करायला काही हरकत नाही, परंतु दारू पिणं आणि मारामाऱ्या करणं आणि धक्काबुक्की करणं हे प्रकार योग्य नाही, त्याच्यावर पोलीस कारवाई करते। पण जे सर्वसामान्य टुरिस्ट येतात त्यांचं प्रोटेक्शन करणं, त्यांना सेफ वाटणं हे भंडारदाऱ्यासाठी सुद्धा गरजेचं आहे, तरच पर्यटन वाढेल। सध्या अलीकडच्या काळात पर्यटन वाढताना दिसते, आता कोविडचं लाट जशी कमी आहे आम्ही अपेक्षा करतो या वर्षीच्या सीझनला आणखी गर्दी होईल। मध्यंतरी 2 वेळा भंडारदरा धरणाच्या सुरक्षेची पाहणी केली, त्याचा अहवाल आला असेल काही नाही, सिक्युरिटी ऑडिट झालेलं आहे भंडारदऱ्याचं, पण याच्यामध्ये
ऍक्सेस कंट्रोल हाच मेजर विषय आहे. येणाऱ्या लागणाऱ्या लोकांवरती लक्ष ठेवणं, अँटी सोशल एलिमेंट तरी येत नाही ना, ते या गोष्टी एवढंच मी सांगू शकेन. बाकी ज्या गोष्टी गोपनीय असतात पोलीस त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात. सब इथे एक वसाहत आहे, पोलीस वसाहत ब्रिटिश काळापासून ती वसाहत आहे आणि ती अगदी निर्जन झालेली आहे आणि फार मोठी जागा आहे. तिथे आजूबाजूला जी लोक आहेत ते अतिक्रमण करतात. ती जर वसाहत ताब्यात घेतली आणि जर ती डेव्हलप केली तर पोलिसांना चांगलं हे करता येईल साहेब. फार मोठी झालं पाहिजे. हो हो हो, शासनाच्या कुठल्या अतिक्रमण बरोबर. परंतु याच्यामध्ये रिपेअर करून वापरास योग्य ठेवणार. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.